स्मार्टकार्ड प्रो मध्ये जलद गतीने पोर्ट्रेट सॉन्ग कसे बनवू शकतो हे पाहूया। आहिस्ता आहिस्ता अशा प्रकारचे पोर्ट्रेट सॉन्ग बनवण्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट लायब्ररीमध्ये जावं लागेल। प्रोजेक्ट लायब्ररीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरी तयार आहेत, त्यामध्ये टीजर आहे, हायलाईट आहे, इन्व्हिटेशन आहे, प्री वेडिंग आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची खूप सारी वेगवेगळी प्रोजेक्ट तयार आहेत। त्याच्यामध्ये सॉन्ग्स प्रोजेक्ट पण आहेत, हिंदी मराठी अलग रिजनल लँग्वेज वाईज प्रोजेक्ट आहेत। जी काही प्रोजेक्ट आहेत प्रत्येक प्रोजेक्टचं या ठिकाणी नावाप्रमाणे प्रोजेक्ट आहेत, कोणतं प्रोजेक्ट किती ड्युरेशनचं आहे ते पण या ठिकाणी कळतंय। कोणत्याही प्रोजेक्टवर पाहायचं असेल तर मराठी प्रोजेक्ट तर ते कॅटेगरीमध्ये जा, कोणतं प्रोजेक्ट पाहिजे ज्यावर डबल क्लिक करा आणि त्याला प्ले करा तर ते प्रोजेक्ट तुमचं कोणतं आहे कसं आहे तुम्ही तिथं पाहू शकता। इथं अलग अलग अशा टाईपचे प्रोजेक्ट आहेत, तुम्ही प्ले करून पाहू शकता। एखादं प्रोजेक्ट जे आहे ते तुम्हाला नेहमी लागते आणि ते इझिली शोधता यावं, इझिली काम करता यावं, त्यासाठी कोणत्याही प्रोजेक्टला राईट क्लिक करून या ठिकाणी अगर ऍड फेवरेट म्हटलं म्हणजे न्यूमरिक 0 प्रेस केला तर या ठिकाणी त्याला फेवरेट बनवता येतं। अशी काही सिलेक्टेड सॉन्ग जे आहे ती इझिली आपल्याला काम करता यावं, वेळ वाचावा, शोधण्यात वेळ वाया जाऊ नये ह्यासाठी ते फेवरेट करू शकता। खूप सारे प्रोजेक्ट सिलेक्ट करून ठेवले असतील तर फेवरेट या हार्ट वरती क्लिक केलं तर तुमची फेवरेट फाईल जेवढे आहेत तेवढ्याच दिसतील, पुन्हा क्लिक केलं तर ऑल दिसेल। तशी एकदम इझिली काम करण्यासाठी या ठिकाणी खूप साऱ्या सुविधा दिल्या आहेत, त्याचा वापर करू शकता। आता ही प्रोजेक्ट जी आहे याच्यामध्ये माझं प्रोजेक्ट चॉईस केलंय, डबल क्लिक करून प्ले केलंय, पाहिलं आहे आणि ते आपल्याला पसंत आहे आणि ते आपल्या कस्टमरसाठी बनवायचं आहे। आता ही जी प्रोजेक्ट आहेत रेडी आहेत, अशीच प्रोजेक्ट प्रत्येक टाईपची प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला रील्स पाहिजे असतील, हायलाईट पाहिजे असतील, प्रिवेडिंग पाहिजे असतील, टायटल पाहिजे असतील, तर अशी अलग अलग टाईपचे प्रोजेक्ट तयार येतात। ती प्रोजेक्ट फ्री ऑफ चार्ज आहेत, प्रकारचं पे करायचं नाही आहे। तुम्हाला प्रत्येक सीझनला काहीतरी तुमच्या कस्टमरला नवीन देण्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट येतच असतात, डाउनलोड नवीन गोष्टी ज्या हव्या त्या वेळोवेळी देऊ शकाल। ह्या प्रोजेक्टपैकी एक प्रोजेक्ट आपण पसंद केला आहे, या पसंद केलेल्या प्रोजेक्टला यूज करण्यासाठी त्याला ट्रॅक करून तुमच्या टाइमलाइनमध्ये ठेवायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तर ह्या प्रोजेक्टमध्ये हे दिसतेत मल्टिपल लेअरिंगवाले प्रोजेक्ट आहेत, प्ले केलं तुम्हाला पाहता येईल इथं हे प्रोजेक्ट। आता हे प्रोजेक्ट जे आहे हे याच्यामध्ये यूज केलेले जे पोर्ट्रेट आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला चेंज करायच्या आहेत। एखाद्या नवीन कस्टमरसाठी हे प्रोजेक्ट बनवायचं असेल तर त्यासाठी पोर्ट्रेट जे आहेत, प्रोजेक्ट जे आहेत चेंज करायचे आहेत। आता हे कसं करू शकतो आपण पाहूया। स्टॉप करतो, पाहण्यासाठी थोडस झूम केलं तर तुमच्या त्या प्रोजेक्ट मध्ये यूज केलेलं डिटेल या ठिकाणी दिसेल। मग ह्या प्रोजेक्ट साठी लागणारे जे पिक्चर्स आहेत ते चेंज करण्यासाठी बिन मध्ये जावं लागेल। बिन मध्ये गेल्यानंतर तुम्ही ऍड केलेलं प्रोजेक्ट, ट्रॅक करून ठेवलेलं प्रोजेक्ट इथं दिसत आहे आणि त्याच्यामध्ये वापरलेलं पूर्ण मटेरियल इथं दिसत तुमच्या लक्षात येईल। त्याच्यामध्ये फुटेज जे आहे ही फुटेज आता ह्या ठिकाणी दिसत आहेत वापरले आहेत। ही फुटेज आधीच्या कस्टमरपैकी आहे, नवीन कस्टमरचं पिक्चर या ठिकाणी बदली झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही असेंबलीमध्ये जाऊ शकता। असेंबलीमध्ये गेलात तर तुमच्या हार्डिशमध्ये स्टोरेज जे आहे या स्टोरेजमध्ये हार्डिशमध्ये ज्या ठिकाणी तुमचे पोर्ट्रेट ठेवले असतील, क्लोजअप ठेवले असतील, ते तुम्ही इथं दिसतील। पिक्चर जे आहेत ही चेंज झालेत, तुमचं पिक्चर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही पिक्चर पाहिजे असेल तर अशा पिक्चरवरती तुम्ही कंट्रोल दाबून ट्रॅक करून ठेवून द्यायचं आहे। आर म्हणजे हे पिक्चर्स चेंज झालं आहे आणि हे पिक्चर तुमचं या ठिकाणी यूज झालेलं दिसेल। तर ह्या ठिकाणी ही जी पिक्चर्स आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व पिक्चर चेंज करायचे, सोपी पद्धत कशी, पिक्चरवर क्लिक करा, पिक्चरवरती बॉयचं पिक्चर आहे तर बॉयवर क्लिक केलं, कीबोर्डवरती कंट्रोल प्रेस केला आणि ह्या पिक्चरला ड्रॅग करून ठेवून दिलं, तर एक एक पिक्चर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकाल। एकापेक्षा जास्त पिक्चर पण बदली करू शकता। कसे तर माझं पहिलं पिक्चर हे, दुसरं पिक्चर आहे हे, तिसरं आहे, चौथं आहे, ही अशी पिक्चर मी सिलेक्ट केली। मग या ठिकाणी माझं पहिलं पिक्चर आहे, दुसरं पिक्चर आहे, आता अशीच पिक्चर जी असतील ती तुम्ही सिलेक्ट करा। या ठिकाणी ही पिक्चर तुमची चेंज झाली बघा या ठिकाणी। मग गर्लची पिक्चर 1, 2, 3, 4 गर्लची पिक्चर आहे, 5 पिक्चर गर्लची पिक्चर, तर गर्लची पिक्चर पण आपल्याला चेंज करण्यासाठी आपल्याला जे जे काय आहे एकाच वेळेस किंवा 1 बाय 1 तुमच्या आवडीप्रमाणे पिक्चर चेंज करून घ्या आणि ह्याला ड्रॅग करून ठेवून द्या। ती पिक्चर चेंज झाली,
तरी अशा पद्धतीने ही पिक्चर जी आहेत ही चेंज करून घ्यायची आहे. चेंज करताना पद्धत काय की तुमचं पिक्चर जे आहे ते रेफरन्समध्ये दिसणारं पिक्चर तुमचं लहान असेल, ॲक्च्युली कस्टमरी पिक्चर लहान किंवा मोठा असेल काही टेन्शन घ्यायचं नाही. जस्ट पिक्चरवर क्लिक करायचं, कोणतं पिक्चर त्या ठिकाणी टाकायचं आहे ते सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल लावून ठेवून द्यायचं आहे. तर अशी पिक्चर जी आहेत ही तुम्ही चेंज करून घ्यायची आहेत त्या ठिकाणी. तर ही सर्व पिक्चर मी तुम्ही पाहतात की सर्व पिक्चर चेंज झाली आहे. आणि आता टाइमलाईनवरती अगर आपण पाहिलं त्या ठिकाणी लक्षात येईल की ह्या नवीन पिक्चरसोबत आपलं जे सॉन्ग्स जे आहे, सॉन्ग सेटिंग जे बनवतो आहे ते सॉन्ग्स विथ पोर्ट्रेट रेडी झालं आहे. आता या ठिकाणी पाहत असताना लक्षात आलं असेल की या ठिकाणी जे जे कपलचं पिक्चर आहे हे कपलचं पिक्चर म्हणजे ह्या ठिकाणी तुमच्या PNG फाईल या कटआउटसोबत यूज केलेल्या पिक्चर्स आहेत. अशा टाईपची पिक्चर असतील तर ती पण पिक्चर आपल्याला चेंज करून घ्यावी लागतील. तुमचे फोटो जे आहेत तर या ठिकाणी माझं कपलचं पिक्चर वेगळं ज्या ठिकाणी असेल ते तुम्ही चॉईस करा. ओके, आणि ते पिक्चर ठेवून द्या. माझं या ठिकाणी हे पिक्चर हवं आहे, ट्रॅक करून ठेवून दिलं. या ठिकाणी दुसरं आणखी एक पिक्चर पाहिजे असेल आहे हे पिक्चर ठेवून दिलं. तर ही जी चेंज केली पिक्चर पण ह्या ठिकाणी तुम्ही चेंज झालेली दिसतील. तर अशा पद्धतीने आता हे जे प्रोजेक्ट जे आहे ते मी प्ले करून दाखवतो तुम्हाला. पूर्ण प्रोजेक्ट जे आहे असं सोप्या पद्धतीने एकदम पिक्चर आपण चेंज करून हे सॉन्ग सेटिंग करू शकतो. पण ह्याच्यामध्ये पण काही ठिकाणी जसं की हे पिक्चर जे आहे हे पिक्चर चेंज केलं आहे पण त्याची मुवमेंट किंवा त्याची जी स्टेप आहे ती आपल्याला प्रॉपरली नाही, म्हणजे दुसरीच पिक्चर थोडंसं त्याचं सेटिंग जे आहे इन आउट जे आहे चेंज करायचं आहे. तर अशावेळेस आपल्याला या ठिकाणी हे पिक्चरला तुम्हाला या सिक्वन्सला अनग्रुप करून ह्याच्यावरती एक डबल क्लिक केलं तर माझं पिक्चर जे आहे हे एवढं मोठं पिक्चर आहे ह्याच्यापैकी मला स्टार्टिंग नाही. हे पिक्चर जेव्हा हे ही मुलगी ह्याच्याकडे बघते तिथपासूनच हे पिक्चर मला दिसलं पाहिजे, यूज झालं पाहिजे. तर असं प्रॉपरली हवं तिथूनच ते पिक्चर सेट करता येईल, सिलेक्ट करता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हवं तसं आपल्या पद्धतीने कस्टमर आवडेल असं काम करू शकता. ही जी नावं चेंज करायची आहेत नावं, तर नावं चेंज करण्यासाठी या ठिकाणी जे जे काही टेक्स्ट आहेत या ठिकाणी टेक्स्टचा हा जो लेअर आहे ह्या टेक्स्टच्या लेअरला अगर तुम्ही ओपन करून त्याचं ग्रीन कलर हा स्पेशली कलर दिलेला आहे, ह्या ग्रीन कलर म्हणजे टेक्स्ट कलर, याच्यावर डबल क्लिक केलं त्या ठिकाणी त्याच्या कपलचं जे नाव आहे ते पण टाईप करू शकाल तुम्ही. त्या ठिकाणी नाव टाईप करताना ह्या ठिकाणी टाईप करायचं आहे समजा विजया. ओके, तर विजया टाईप केलं, संघ तर अशा पद्धतीने आपण जे काय आहे हव्या त्या लँग्वेजमध्ये टेक्स्ट टाईप करू शकतो. म्हणजे ही नावं बदली केली म्हणजे आपण हे प्रोजेक्ट सॉन्ग प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रथम काय केलं की प्रोजेक्ट लायब्ररीमधून एखादं प्रोजेक्ट डबल करून प्ले करून पाहिलं, चॉईस केलं, ड्रॅग करून ठेवलं. ड्रॅग केल्यानंतर ह्याच्यामध्ये असेंबलीमध्ये गेलो, कारण काय आपल्याला पिक्चर जी आहेत ती कोणती पिक्चर पाहिजेत ते चॉईस करायचे होते. त्यासाठी पिक्चर चॉईस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बिनमध्ये जे काही प्रोजेक्ट ओपन केलं ते दिसतं त्यामध्ये फुटेजमध्ये गेलो आणि ही पिक्चर जी आहे ती ड्रॅग करून आपल्याला हवी ती पिक्चर त्या ठिकाणी ठेवत गेलो. आणि अशा पद्धतीने पिक्चर जी आहेत ही चेंज करून घेतली आपण या ठिकाणी. आणि चेंज केल्यानंतर ही जी पिक्चर जी आहेत ही पिक्चर कोणती पिक्चर कुठं आहेत काय आहे कुठली सिस्टर त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी दिसेल. टोटली प्ले करून पाहिलं एखादी क्लिप करत प्रॉपरली जमत नाही, सेट होत नाही, काहीतरी त्याला चेंजेस करणं जरुरी आहे. तर अशा वेळेस तुम्ही ज्या क्लिप्स आहेत
त्या क्लिप्सवर डबल करून त्याचा जे इन आउट जो आहे हा सब स्लायडर स्लायडरने मूव करून चेंज करून घेतला. त्यामुळे ते आपला हवा तो पोर्शन जो आहे हवा ती क्लिप्स आहे त्या इन आउट जे आहे या जरूरतप्रमाणे त्याला यूज करता आलं. हे ह्या सर्व गोष्टी पाहिल्या, ह्या करून पाहिल्या आणि आता हे सॉंग्स तुमचं रेडी आहे. यागळच वाटतय भलत सलतच भासतय तू तुझी मला वाट दे हा हाता मंदी हात दे आपसुक पैंजणाची साद ह्या कानी वा